रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे श्री लक्ष्मीदेवी यात्रा महोत्सवानिमित्त श्रींच्या देखरेखीखाली गावातील शासकीय प्राथमिक शाळेच्या मैदानावर 3 दिवस आंतरराज्यीय पुरुष व महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अभिनव ब्रह्मानंद स्वामीजींनी श्री गुरुदेव श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन केले. नंतर ग्रामपंचायत अध्यक्ष सुमित्रा पट्टनकोडी व सरोजनी चौगला व ग्रामपंचायत सदस्य सुजाता भजंत्री यांनी नाणे फेकून महिला कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला. या स्पर्धेत पुरुष गटात 40 संघ आणि महिला गटात 32 संघ विविध राज्यातून सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून KPCC कार्याध्यक्ष व आमदार सतीश जारकीहोळी, युवा नेते महेंद्र थमणवर, काँग्रेस किसान युनिटचे प्रदेश उपाध्यक्ष दस्तगीर कागवाडे यांनी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आपले विचार मांडले आहेत. ಪ್ರಸಿದ್ಧಿರುವಂಥ ಒಂದು ಆಟ ಆಗಿದೆ ಈ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾರವರು. ಸುಮಾರು ಈ ಸಾರಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು 36 ಪುರುಷ 32 ಮಹಿಳಾ ಘಟನೆಗಳು ಬಂದಿದೆ. ಈ ಗ್ರಾಮೀಣ ಒಂದು ಸಣ್ಣ ಊರಲ್ಲಿ ಈ ಥರ ಆಗೋದು ಒಂದು ಭಾಳ ನಮಗೆ ಕೂಡ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ. ಸೊ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಗಬೇಕು, ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಕಬಡ್ಡಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಬೆಳಿಬೇಕಂತ ನಾನು ಕೂಡ ಬಯಸ್ತೇನೆ. ಕಳೆದ 2-3 ಸಾರಿ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದೀರಾ ಇಲ್ಲಿ ನೋಡಲಿಕ್ಕೆ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಭಾಗದಲ್ಲೇ ಒಳ್ಳೆಯ ಕಬಡ್ಡಿ ಇದೊಂದು ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಾದರಿ ಅದು. ಸರ್, ರಾಹುಲ್ ಸರ್ ತಮ್ಮ ಸುಪುತ್ರ ರಾಹುಲ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಇದರ ಅಧ್ಯಕ್ಷಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೆಚ್ಚು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸರ್, ಕಬಡ್ಡಿ ಪಟಾಳಿಗೆ ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳಿವೆ, ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಗಳ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಬೇಕು. ಬಹಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಸೊ ಬಹಳ यावेळी सुरेश अंबी, मौलाली मुल्ला, सुकुमार गाळगे, अमीर मुल्ला, सतीश कोळी, राजू चिगरे, महावीर लडगे, अजित मिर्जे, कुमार कोळी, बंडू कबनूर यांच्यासह अनेक क्रीडा प्रेमी उपस्थित होते. संजीव बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग.